मुक्ताईनगर रावेर तालुक्यातील जोडला जाणारा पिंपळे नांदू पुलावर आत्महत्याचा प्रयत्न. आपला छोटासा मच्छी विकण्याचा व्यवसाय करत असलेला ज्ञानेश्वर बेलदार ठरतोय देवदूत. मुक्ताईनगर रावेर तालुक्यातील जोडला जाणारा पिंपळे नांदू गावाच्या जवळील तापी पुलावर नेहमीच आत्महत्येसारखे प्रकार घडत असतात. आज देखील एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपला छोटासा मच्छी विकण्याचा व्यवसाय करत असलेला ज्ञानेश्वर बेलदार याने महिलेस पाण्यातून वाचवले. यामुळे मच्छी विक्रेता हे जणू काही देवदूत ठरतोय. त्याचप्रमाणे 31 डिसेंबर रोजी एका महिलेने पुलावरून उडी घेतली, आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र आपली मच्छी विकण्याचा व्यवसाय सोडून त्या महिलेला वाचवण्यासाठी तापी नदी पुलावरून उडी घेतली व त्या महिलेचे प्राण वाचवले. तसेच आज देखील घडले. एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करत उडी घेतली. नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वर बेलदार देवदूत ठरला व त्या महिलेचे प्राण वाचवला. या ठिकाणी वारंवार आत्महत्येचा प्रयत्न होत असतात, तरी या ठिकाणी शासनाकडून काहीतरी बंदोबस्त करण्यात यावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. 31 डिसेंबर ज्ञानेश्वर बेलदार यांनी एका महिलेचे प्राण वाचवले होते, त्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून ज्ञानेश्वर बेलदार याचे स्वागत करण्यात आले होते. शासनाकडून काहीतरी मदतीचा हात असावा असे या देवदूताकडून म्हटले जात आहे. मुक्ताईनगर महावाईस साठी विठ्ठल धनगर. माझा 8-9 वर्षापासून मी इथं मच्छी व्यवसाय हात विक्री करतो आणि नजरेसमोर पूल तापी पूल आहे, तिचे ओनर महिला आणि पुरुष नेहमीकरता इथं आत्महत्याचा प्रयत्न करता. शासनाला मी पोलिसांना सहकार्य आणि मदत भरपूर दिनांक 2 फेब्रुवारी आज इथे एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला, नदीत उडी टाकली. त्याला आमचे ज्ञानेश्वर भाऊ बेलदार यांनी जीवदान दिलं आणि असे इथं वारंवार घटना घडत असतात. तिथं शासनाने काहीतरी व्यवस्था करावी की जेणेकरून आत्महत्या इथं रोखल्या जातील, आणि नाही तर मग हे ज्ञानेश्वर भाऊ नेहमी इथं असतात, ते यांना काहीतरी शासनाकडून मदत मिळावी